धक्कादायक माहिती बातमी येते सोलापुरातून। सोलापुरात वारकरी दिंडीच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय। या अपघातात 8 ते 10 वारकऱ्यांचा मृत्यू झालाय। एक धक्कादायक बातमी सोलापुरातून। सोलापुरात वारकरी दिंडीच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय। या अपघातात 8 ते 10 वारकऱ्यांचा मृत्यू झालाय। दुर्घटनेमध्ये 35 ते 40 वारकरी हे जखमी झालेत। वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला झालेल्या भीषण अपघातात सुमारे 8 ते 10 वारकऱ्यांचा मृत्यू झालाय। तर या अपघातात 35 ते 40 वारकरी जखमी झालेत। अपघातातील सर्व वारकरी हे तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील रहिवासी आहेत। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी वशिम अख्तर जोडले गेले आहेत। वशिम, या संपूर्ण घटनेबद्दल, या अपघाताबद्दल अपडेट माहिती। आमलेकी एकादशी निमित्त ट्रॅक्टर ट्रॅलीमधून पंढरपूरला जाणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावातील भाविकांना टायर फुटलेल्या ट्रकने पाठीमागून धडक देत जवळपास 500 फूट फरफरत नेलं होतं। सोलापूर पुणे रोडवरील कोंडी फुलाजवळ रविवारी रात्री 10 सुमारास हा अपघात झालेला आहे। या अपघातात 14 जण ठार झाले तर 21 जण जखमी आहेत। 21 जण जखमी आहेत, त्यामध्ये काही लोक हे अजूनही गंभीर जखमी आहेत। तर त्या अपघाता ठिकाणी तात्काळ पोलिसांनी धाव घेतली आणि जे जखमी आहेत त्या जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केलेलं आहे उपचारासाठी। अधिक माहिती याबाबतची अजून मिळालेली नाही। दरम्यान वसीम, 8 ते 10 वारकऱ्यांचा मृत्यू झालाय, 35 ते 40 वारकरी जखमी आहेत, तर या मृत्यूच्या संख्येत काही वाढ झाली आहे का? निश्चितच त्याच्यात काही 5 ते 6 लोक जे आहेत ते अजूनही गंभीर जखमी आहेत, त्यांना आयसीयू मध्ये उपचारास दाखल केलेले आहेत। डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करत आहेत, मात्र अद्याप त्या ठिकाणची काय माहिती आहे ती मिळालेली नाही। वसीम, ट्रक चालकावर नेमकी काय कारवाई केली? त्या ट्रक चालकाला आता ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी आणि त्याच्यावरती अपघाताचा गुन्हाही दाखल त्याच्यावरती आता करतील। धन्यवाद वसीम दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान सोलापुरातून एक धक्कादायक बातमी, वारकरी दिंडीच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय। या अपघातात 8 ते 10 वारकऱ्यांचा मृत्यू झालाय, तर 35 ते 40 वारकरी हे जखमी झालेत।